शासनाने उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेत नुकत्याच त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे। 5 सप्टेंबर शिक्षक दिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे। देवगड तालुक्यातील सौंदळे बावलवाडी या प्रशालेचे दीपक डवर सर यांनाही देखील राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र माझाच्या टीमकडून आम्ही त्यांचे शुभेच्छा देतो व अभिनंदनही करतो आहे। आज माझ्यासोबत आहेत दीपक डवर सर। सर काय सांगाल, आपण शिक्षकी पेशात उल्लेखनीय काम केलं, आपल्या कार्याची दखल त्यांनी घेतली आहे, प्रशासनाने घेतली आहे आणि तुम्हाला यावर्षीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, जाहीर झाला 5 सप्टेंबरला त्याचं वितरण होते, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? धन्यवाद। प्रथमतः आपण माझं अभिनंदन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। तर शासनाचा हा जो पुरस्कार आहे तो शिक्षकांसाठी दिला गेलेला सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मिळताना आम्हाला खूप आनंद होत आहे। तर या पुरस्कारासाठी विविध प्रकारचे निकष ठरवून दिले होते शासनाने आणि त्या निकषांची पूर्तता केल्यामुळे आणि सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे मला हा सन्मान मिळत आहे। तुमचा मूळ गाव आणि त्यापासून तुम्ही आपल्या देवगड तालुक्यात येऊन एक शिक्षकी पेशा निभावत आहे आणि शिक्षकी पेशात उल्लेखनीय काम केलं आहे, तुम्ही या शिक्षकी पेशाकडे नेमके वळलात कसे आणि आतापर्यंतचा शैक्षणिक जो प्रवास तुमचा आहे तो त्याचं जरा विश्लेषण कशा पद्धतीने झाला? तर प्रथमतः मला जे आहे गणित विषयाची खूप आवड होती आणि गणित विषयामधून पुढे जाऊन शिक्षण घेताना इंजिनियर बनायचं होतं, पण घरामध्ये एक चर्चा झाली, त्याच्यामध्ये असं ठरलं की जर तुला इंजिनिअरिंग करायचं असेल तर इंजिनिअरिंग करून पुढे काय करणार, म्हणजे पुन्हा आणि परत आपल्याला एक निधी उभारावा लागणार आणि स्वतःचा व्यवसाय करावा लागणार, म्हणजे व्यवसाय करून मराठी माणूस यशस्वी होत नाही अशा प्रकारची एक धारणा माझ्या घरातल्या माणसांची होती आणि त्यामुळे मी ठरवलं आणि घरातल्यांनी देखील ठरवलं की आपण कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला जर चांगल्या प्रकारे आर्थिक स्थैर्य निर्माण करायचं असेल तर आपण DED करावं आणि DEDच्या माध्यमातून नोकरी स्वीकारावी असं प्रथम धारणा माझी असल्यामुळे मी DED करून शिक्षकी पेशामध्ये रुजू झालो। शिक्षकी पेशामध्ये रुजू झाल्यानंतर मला नोकरीला जी संधी मिळाली आहे ती खूप कठीण अशा पद्धतीनं मिळालेली आहे, म्हणजे त्यासाठी मी CET परीक्षा दिली आणि CET परीक्षेमधील गुणांच्या आधारे माझी निवड झाली, पण ही निवड झाल्यानंतर नियुक्ती मिळण्यासाठी खूप कालावधी लागला। त्याचवेळी मी ठरवलं की आपण खूप कष्टानं आपण ही नोकरी मिळवली आहे आणि ही सगळी जी आपली नोकरी जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी आपण जी नोकरी मिळवलेली आहे ती सर्व जी आपली सेवा जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी द्यायची, विद्यार्थी हे आपले दैवत मानायचे आणि त्याप्रमाणे मी कामाला लागलो। प्रथमतः मी बापर्डे येथे शाळेवरती जॉईन झालो आणि तेथून माझा प्रवास सुरू झाला। तेथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांमध्ये शाळा खूपच मागे आहे, क्रीडा स्पर्धांमध्ये खूप असे नैपुण्य मिळवणारी शाळा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मागे होती। अशा वेळी पहिल्याच वर्षी अपेक्षा सतपाळ नावाची विद्यार्थिनी शाळेच्या 100व्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आली आणि ती शाळेतील पहिली विद्यार्थिनी ठरली। इथूनच माझ्या कार्याला सुरुवात झाली आणि मला आत्मविश्वास निर्माण झाला की आपण देखील काहीतरी करू शकतो आणि आपला ठसा उमटू शकतो, विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अपेक्षित असलेले बदल घडवून आणू शकतो हा विश्वास निर्माण होऊन तिथून पुढे मी शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले। त्यामुळे 2012 साली 1 विद्यार्थी, 2015 साली 3 विद्यार्थी, 2017 साली 1 विद्यार्थी अशा प्रकारे शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळत गेले। तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये देखील 2010मध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती मिळवून देणे असो किंवा कबड्डी खो खोसारख्या खेळामध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावरती सुयश मिळवून देणे असो, यातून माझ्या कार्याला एक दिशा मिळत गेली आणि आपण जे करतोय त्याला यश मिळत चाललंय याचा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण होऊन माझ्या कार्याला गती आली। शिक्षण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करत असतानाच मी 2013 साली कुंदोन येथे जॉईन झालो, कारण माझी पत्नी जी आहे ती राजापूर येथे सेवेला असल्यामुळे मला बदली करणं आवश्यक ठरलं।
बदली करणं आवश्यक ठरलं। कुणकोण मध्ये गेल्यानंतर शिक्षण मंत्र्यांच्या गावी काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दबाव मनामध्ये होता, त्यासोबतच एक जबाबदारीची जाणीव देखील होती। त्यामुळे तेथे जाऊन शिष्यवृत्तीचा एक नवा पायंडा तिथे पाडला। ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यावेळी स्वतः तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी शाबासकीची थाप दिली। तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करण्याचा प्रवास याच शाळेमध्ये माझा सुरू झाला, आणि त्यामुळे भविष्यामध्ये पुढे जाऊन मला खूप चांगल्या प्रकारचे यामध्ये यश मिळाले। यानंतर सिंधू एज्युकेशन एक्सपो ही शासनाने भरवलेली, म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेने भरवलेली स्पर्धा होती, त्यामध्ये मी स्वतः भाग घेतला आणि ॲप डेव्हलपमेंटच्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे दोन क्रमांक मिळवले। येथूनच आपण डिजिटल तंत्रज्ञानामध्ये काम करू शकतो याची जाणीव मनामध्ये झाली। त्यासोबत मी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती याकडे देखील वळलो आणि विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ निर्माण केले। त्यासोबतच 2019 विज्ञान प्रदर्शनामध्ये मी भाग घेतला आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये चिपळूणमध्ये भरलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये चौथा क्रमांक मिळाला। येथून राज्यस्तरावरचंही मिळालेलं मला पहिलं यश होतं। त्यानंतर 2019 पुन्हा एकदा पुण्यामध्ये भरलेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये देखील मी सहभाग घेतला आणि त्यामध्ये देखील मला देशामध्ये चौथा क्रमांक मिळाला। पुढे जाऊन मी नवोपक्रम स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये देखील राज्यस्तरावरती घवघवीत यश मिळालं। इथूनच माझ्या प्रवासाची जी दिशा आहे ती अधिक उंचावली आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचं काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यातूनच यश मिळत गेलं। आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी, विद्यार्थ्यांशी असलेली आपली विद्यार्थ्यांशी आपली नाळ जुळली आणि आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे कौशल्य विकसित करू शकतो, त्यांना शिक्षणाचं संक्रमण कशाप्रकारे करू शकतो याची सर्व माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी कोणते कोणते उपक्रम राबवता येतील या गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची दिशा मिळाली। विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणकोणते उपक्रम तुम्ही आजपर्यंत राबवले? विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत। जे नवीन उपक्रम आहेत, म्हणजे नवोपक्रम आहेत, त्या संदर्भात मी माहिती सांगतो। तर कुणकोणमध्ये असताना मराठी भाषिक कौशल्य विकास कशा प्रकारे करता येईल याचा विचार करून मी ॲपच्या मदतीनं विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास करण्याचा प्रयत्न केला आणि या ॲपला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले। तेथूनच आपण विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठीची जी आवश्यक असणारी तंत्रज्ञानाची गरज आणि त्यासाठी आपल्याकडे असलेलं कौशल्य मी स्वतः विकसित करून घेतलं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले। यानंतर मी दुसरा एक उपक्रम राबवला, तो सौंदाळे बाळूवाडी शाळेमध्ये असू द्या। पुढे जाऊन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सौंदाळे बाळूवाडीमध्ये आम्ही छोटे ॲप निर्माते नावाचा उपक्रम राबवला, ज्यामध्ये महाराष्ट्रामधील पहिली शाळा बनवली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲप निर्माण करण्यासाठी शिकवलं जातं। सर्वसाधारणपणे असा विचार केला जातो की ॲप डेव्हलपमेंट हा विषय 10वी 12वीनंतरचा हा विषय आहे, तर मी असं ठरवलं की आपल्याला ॲप डेव्हलपमेंट येते तर मुलांना व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यासाठी, भविष्यात चांगले ॲप डेव्हलपर निर्माण होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना ॲप डेव्हलपमेंटचे धडे सुरुवातीलाच दिले तर, म्हणून इयत्ता 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना मी ॲप डेव्हलपमेंटचं बेसिक नॉलेज दिलं आणि हा उपक्रम मी राज्य शासनाला सादर केला आणि राज्य शासनाने या उपक्रमासाठी राज्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मला दिलं। त्यासाठी मला पुण्यामध्ये बोलवून तशा प्रकारे मला सन्मान केला गेला आणि यातूनच विद्यार्थ्यांमध्ये ॲप डेव्हलपमेंटची कौशल्ये जी आहेत किंवा ॲप डेव्हलपमेंट संदर्भात त्यांची जी आवड आहे ती निर्माण झाली। त्यानंतर मी विद्यार्थ्यांसाठी मी नकाशा नावाचा उपक्रम राबवला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना नकाशाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वतः नकाशा आहे आणि तशा प्रकारच्या भावना मनामध्ये ठेवून विद्यार्थी स्वतः कल्पना करून एखाद्या विचारलेल्या प्रश्नासंदर्भात स्वतःच नकाशा आहे असा विचार करतात आणि त्यानुसार उत्तर देतात, म्हणजे त्यांच्यामध्ये
अमूर्त विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली, विकसित केली माझा नकाशा या उपक्रमाच्या माध्यमातून। वर्षाचा जो कालावधी होता तो प्रसंग संपूर्ण जगाने अनुभवलेला आहे। कोविड मोठा संकट होतं ते कोविडचं, अशा वेळी संपूर्ण शाळा सगळंच थांबलं होतं, म्हणजे जगच थांबलं होतं। मग कोरोना कालावधीत तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचवलं? कोरोना कालावधी हे जागतिक संकट होतं आणि अशा वेळी काय उपाययोजना करायच्या हे कोणालाच माहीत नव्हतं। मग पण प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत होता। आम्ही देखील तशा प्रकारे प्रयत्न केला की मोबाईल हे साधन होतं, ज्याद्वारे आम्ही प्रथम प्रयत्न अशा प्रकारे केला की पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले आणि त्यावरती स्वाध्याय पाठवू लागलो। पण स्वाध्याय हे विद्यार्थी किती दिवस सोडवणार? म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये विद्यार्थी पहिला एक महिना स्वाध्याय आनंदाने सोडवू लागले, पण सारखा सारखा स्वाध्याय सोडवायचा, प्रत्यक्षात शिक्षक त्यांना शिकवत नाही पण स्वाध्याय नेहमी सोडवत राहायचा, यामुळे विद्यार्थी कंटाळले होते। मग अशा वेळी आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांना शिकवायचं तर कसं शिकवायचं? मग पहिला जो आमच्यासमोर पर्याय होता तो ऑनलाईन शिक्षणाचा, त्यामध्ये देखील आम्हाला खूप अडचणी येत होत्या की अनेक मुलांच्याकडे मोबाईल नव्हते। मग अशा वेळी आम्ही एक अत्यंत चांगल्या प्रकारची शक्कल लढवली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेटची आवश्यकता नसताना देखील ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल अशा स्वरूपाची व्यवस्था आम्ही केली। तर ती कशी केली? तर आम्ही पहिल्यांदा दीक्षा ॲपवरून सर्व व्हिडिओ जे आहेत ते डाउनलोड केले, ते एका पेनड्राईव्हमध्ये भरले आणि ते पेनड्राईव्ह आहेत ते पालकांना दिले, आणि त्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांना पेनड्राईव्हद्वारे व्हिडिओ पाहण्याची संधी मिळाली। म्हणजे शिक्षकाचं जे काम आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञान मिळण्याचं काम सुरू झालं आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरील स्वाध्यायाच्या मदतीनं त्यांना अभ्यास देखील मिळू लागला। म्हणजे शिक्षण प्रक्रिया देखील चालू राहिली आणि मूल्यमापनाची प्रक्रिया देखील चालू राहिली, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण चांगल्या प्रकारे मिळाले। त्यासोबतच मी या कालावधीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये शिक्षणावरील संकटावर करू मात आहे डिजिटल कृतीयुक्त शिक्षणाची सात नावाचा उपक्रम राबवला, ज्यामध्ये काय होतं की मुलं सर्वात जास्त कशाने शिकतात तर कृती करून शिकतात। मग अशा वेळी विद्यार्थ्यांना कृती करण्यासाठी साहित्य कुठे उपलब्ध आहे? म्हणजे माझ्या शाळेमध्ये एक गणिताची पेटी आहे, त्या पेटीमध्ये भरपूर साहित्य आहे, पण ते मुलांना मी कसं देणार आणि ते ट्रान्सफर कसं करणार? म्हणजे एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे जर दिलं तर कोरोना संसर्ग पसरवण्याची शक्यता होती। मग अशा वेळी मी डिजिटल साहित्याची निर्मिती केली। म्हणजे एक साहित्य असं आहे की ज्यामध्ये तुम्ही बोटाने ओढताय आणि जोड्या लावताय, बोटाने ओढताय आणि तुम्ही रिकाम्या जागी त्या ठिकाणी तो शब्द भरताय, त्यासोबतच तुमच्यासमोर तोंडी उत्तर देण्याची सुविधा। म्हणजे मी एक स्वाध्याय असा विकसित केला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलून उत्तर द्यायचं आहे, समोरचा प्रश्न विद्यार्थ्याला ऐकायला मिळणार आणि विद्यार्थ्यांना बोलायचं आणि उत्तर द्यायचं, ते सॉफ्टवेअर स्वतः सांगणार की उत्तर बरोबर आहे की चूक आहे। म्हणजे अशा प्रकारे सगळ्या ज्या आंतरक्रिया आहेत त्या आंतरक्रिया मी डिजिटल स्वरूपामध्ये आणल्या। म्हणजे ज्या गोष्टी मुलांना शाळेतील साहित्य वापरून कळणार होत्या त्या साहित्य न वापरता घर बसल्या मोबाईलवरती बोट फिरवून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी, शिक्षण घेण्याची सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केली। यामुळे कोरोना कालावधीमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही किंवा ते चालू राहील यासाठीचे प्रयत्न आम्ही केले। सर, आज याबरोबरच आपल्याला कोणकोणते सन्मान आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत? तालुका पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर असतील, राज्य पातळीवर असतील, काय सांगाल? आजपर्यंत मला पुरस्कार म्हणाल तर हा माझा पहिलाच पुरस्कार आहे, पण सन्मान मोठ्या प्रमाणात मिळालेले आहे। राज्य शासनाने असो किंवा राष्ट्रीय स्तरावरती असो, विविध प्रकारचे मला सन्मान मिळालेले आहेत। यामध्ये प्रथम सन्मान जो मिळालेला आहे तो मला सिंधू एज्युकेशन एक्सपोमध्ये जिल्ह्यामध्ये मी प्रथम क्रमांक मिळवला। दुसरा मला सन्मान जो मिळाला तो म्हणजे दुसरा सन्मान जो मिळाला रत्नागिरीमधील चिपळूण येथे राज्य विज्ञान प्रदर्शन भरलं होतं, या राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यामध्ये 4th क्रमांक मिळाला, हा माझ्यासाठी दुसरा सन्मान होता। त्यानंतर पुणे येथे आयसर म्हणजे भारतीय विज्ञान संशोधन संस्था पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरलं होतं, या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये देशामध्ये 4th क्रमांक मला मिळाला। त्यानंतर नवोपक्रम स्पर्धेमध्ये 2021-22 राज्यामध्ये 2rd क्रमांक,
सन 2019-20 मध्ये राज्यामध्ये 14 क्रमांक असे क्रमांक मिळाले आणि मला मिळालेला आतापर्यंत सर्वोच्च सन्मान आहे तो म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आणि अगस्त्या फाउंडेशन तसेच ग्लोबल शाला यांच्याद्वारे मला 9 क्रमासाठी आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे। हा माझा आतापर्यंतचा मिळालेला सर्वोच्च सन्मान आहे। जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याबद्दल आपलं मत काय? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अनेक वर्षांनंतर आलेलं आहे। 1986 धोरणानंतरचं हे नवीन धोरण जे 2020 साली आलेलं आहे त्याची अंमलबजावणी आता नुकतीच सुरू झालेली आहे। या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षकांच्या विविध स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या, चर्चासत्र आयोजित केली होती। त्यानुसार नवीन जे बदल झालेले आहेत ते खरोखरच चांगले आहेत, ज्यामध्ये पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग जे आहेत म्हणजेच इंग्रजी माध्यमांचे जसे नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी असे 3 वर्ग असतात, त्याप्रमाणेच मराठी शाळांना देखील 3 वर्ग निर्माण करून ते प्राथमिक शाळेला जोडले जाणार आहेत। हा अत्यंत चांगल्या प्रकारचा शासनाचा निर्णय आहे। त्यासोबतच डिजिटल शिक्षणाला वाव दिलेला आहे, म्हणजेच नवीन आपण जसं कोरोनामध्ये नवनवीन कौशल्य शिकलो, ऑनलाईन शिक्षण शिकलो, म्हणजे भविष्यात अशा प्रकारची कोणती अडचण निर्माण झाली अथवा आधुनिक तंत्रज्ञानाचे मर्यादा लक्षात घेऊन त्यावरती मात करत चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण कशा प्रकारे देऊ शकतो आपण, याची जे बदल आहेत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर आहे त्याच्यामध्ये स्टिम्युलेशन असेल किंवा 3D ग्राफिक्स असेल, तसेच ॲगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, स्टिम्युलेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित केले जाणार आहे, प्रशिक्षण दिले जाणार आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यासोबतच उच्च शिक्षण घेत असताना एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत आहे आणि तो 4th वर्षाला आहे, अशा वेळी जर त्याने शिक्षण 4th वर्ष सोडून दिलं तर त्याला डिग्री मिळत नाही। मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार 4th वर्षी देखील तो आर्ट्समधील एखादा विषय घेऊन ते 4th वर्ष पूर्ण करून आपली डिग्री पूर्ण करू शकतो। म्हणजे कोणत्याही विषयाची डिग्री घेत असताना एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये प्रवेश घेण्याची मुभा जी दिलेली आहे ती खरोखर चांगली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण मिळणार आहे। का सर काय सांगाल, आतापर्यंतचा जो तुमचा इथपर्यंत झालेला जो प्रवास आहे त्याची शासनाने दखल घेतली आहे, पण प्रत्येक तुम्ही हे प्रवास करत असताना अनेक सहकाऱ्यांचे तुम्हाला आशीर्वाद सहकार्य लाभलेलं आहे, असंख्य असे तुमचा मित्रपरिवार आहे, काय सांगाल यांच्याबद्दल? कोणाकोणाने आपल्याला सहकार्य यावेळी केलं, कोणाची मदत मोलाची होती? तर प्रथमतः या प्रवासामध्ये माझे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यामध्ये मुसळे सर असतील, फास्के सर असतील, जवाहर पाटील सर असतील, त्यासोबतच सर्वच आतापर्यंत माझ्या शिक्षणासाठी अगदी अध्यापक विद्यालयापर्यंत ज्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलं ते सर्वांची मला मदत लाभलेली आहे। तसेच माझ्या शाळेवरचे सध्याचे मुख्याध्यापक साळुंके सर, सहकारी शिक्षक औटी सर, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोंडे, तसेच उपाध्यक्ष दीपक कामतेकर, तसेच गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच मुकेश गुरव, सध्याच्या सरपंच महोदया मनाली कामतेकर, उपसरपंच राणेसाहेब, तसेच आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अशोक जाधव सर, तसेच तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय काळेसाहेब, तसेच जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी थोरातसाहेब, तसेच तत्कालीन उपशिक्षणाधिकारी अंगणेसाहेब, सध्याचे शिक्षणाधिकारी दायडचे प्राचार्य, सर्वात महत्त्वाचं माझ्यासाठी म्हणजे ज्यांनी नेहमीच नवक्रम स्पर्धा असो अथवा विविध प्रकारची कौशल्य असो, ट्रेनिंग असो, ज्यामध्ये मला नेहमी माझ्या कौशल्याची दाद दिली आणि मला संधी दिली, अशा प्रकारचे सन्माननीय डॉक्टर लहू आचरेकर साहेब, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझी पत्नी दीपाली गवर ही शिक्षिका आहे, हिने देखील प्रत्येक वेळी माझी साथ दिलेली आहे, मला प्रेरणा दिली आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, माझे आई वडील ज्यांच्यामुळे मी आज घडलो ते माझे आई वडील यांचा सहभाग आहे, त्यासोबतच गावातील ग्रामस्थ असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील यांच्यामुळे, यांची साथ मला लाभल्यामुळे मी आजपर्यंत इथेपर्यंत पोहोचू शकलो आहे। कुंकवन शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष कदम
यांनी मला मार्गदर्शन केलेले आहे। त्यासोबतच शैक्षणिक ग्रुपच्या बाबतीत विचार करायचा झाला तर महाराष्ट्र शिक्षक पॅनलमुळे मी प्रसिद्धीस आलो। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी माझा संपर्क करून दिला। जवळपास 50,000 शिक्षकांशी माझा संपर्क आल्यामुळे मी जे काही नवीन उपक्रम करतोय किंवा व्हिडिओ निर्माण करतोय, ॲप निर्माण करतोय, ते सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणारे माझे महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या ग्रुपमधील सर्व सदस्य आणि ग्रुपचे संस्थापक या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। होती इंजिनियर बनण्याची, इंजिनियर बनून तुम्ही बांधकाम क्षेत्रात इमारतीचा पाया वाढवणार होता आणि ते भक्कम करणार होतं, पण आज या क्षेत्रात येऊन वडिलांची इच्छा, घरच्या मंडळींची इच्छा पूर्ण करून शिक्षणाचा पाया जो भक्कम तुम्ही केलेला आहे त्याबद्दल त्याची दखल देखील शासनाने घेतलेली आहे आणि तुम्हाला यावर्षीचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सहाय्याने सन्मानित होतो आहे। आगामी काळातील जे शैक्षणिक उपक्रम असतील व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपल्या काय नेमक्या योजना असतील जरा सांगा। आपण आगामी काळामध्ये मला कचरा व्यवस्थापन, ज्याच्यामध्ये आपण कचरा म्हणजे दुर्गंधी किंवा कचरा म्हणजे वाईट गोष्ट ती टाकून द्यायची असा विचार करतो, पण त्याचा पुनर्वापर कशा प्रकारे करता येईल, त्यासोबतच शैक्षणिक अंगाने त्याचा वापर कसा करता येईल, म्हणजेच कचऱ्याचं एखादा आपण रॅपर टाकून देतो आणि टाकून दिलेल्या रॅपरवरती ज्ञानाचा खजिना लपलेला आहे, म्हणजे त्या रॅपरवरती त्या त्याची किंमत लिहिलेली असते, त्याचं उत्पादन कसं बनलेलं आहे, त्याच्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत, त्यासोबत त्याची जाहिराती केलेली असतात। म्हणजे जर एक रॅपर तुम्ही उघडून बघितला तर त्या रॅपरवरती एवढ्या असंख्य गोष्टी लिहिलेल्या असतात आणि त्या गोष्टी विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतात आणि त्यातूनच विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होईल, ज्ञानात भर पडेल आणि ही जी कचरा आहे म्हणजे वाईट गोष्ट त्याच्याऐवजी त्याचा पुनर्वापर करायचा या संदर्भात जाणीव जागृती करणे आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्यासोबतच त्याचा ज्ञानाच्या अंगाने उपयोग करणे हे आगामी काळातील माझं उद्दिष्ट आहे। त्यासोबतच डिजिटल शिक्षणामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कसे राबवता येतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळतील, घर बसल्या कसे अनुभव मिळतील, म्हणजे आज रोजी मी एका ठिकाणी बसून आहे तर मला एखाद्या विषयामध्ये एक्सपर्ट असलेला व्यक्ती माझ्या शाळेमध्ये न येता ऑनलाईन पद्धतीनं तो मला ती गोष्ट समजावू शकेल, म्हणजेच कोलॅबरेटिव्ह लर्निंगचा वापर मला माझ्या शाळेमध्ये करून आणायचा आहे। विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढेल, नाविन्याचा शोध वाढेल, तसेच त्यांच्यामध्ये शोधकृती निर्माण होईल। ही सर्व जी ज्ञानाची आकलनाची आच्या पुढे जाऊन जी नाविन्यता असेल किंवा शोधवृत्ती असेल ही विकसित करण्यासाठी त्यांच्यामध्ये उच्च कौशल्य विकसित होण्यासाठी जे करायला लागणारे सर्व उपक्रम आहेत ते कल्पकपणे निर्माण करण्याचा आणि राबवण्याचा माझा मानस आहे। धन्यवाद सर, आपण आज पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे, आज तुमच्याशी संवाद साधून खूप बरं वाटलं आहे, तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। मला हा सन्मान मिळाला आहे फक्त माझा सन्मान नसून तो माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा, माझ्या ग्रामस्थांचा, पालकांचा आहे आणि त्यासोबतच मला ज्यांनी साथ दिली किंवा मला ज्यांनी सहकार्य केलं, मला ज्यांनी प्रेरित केलं, आतापर्यंत ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सर्वांचा हा सन्मान आहे असं मी मानतो, त्या सर्वांचे मी इथं आभार व्यक्त करतो। तसेच या मुलाखतीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची संधी जी महाराष्ट्र माझाने मला दिली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो।